नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजे रोज करता अभ्यास? चला ठीक आहे, आपण इंग्रजी मॅथ याचा अभ्यास करत आहोत। आज आपण मराठी या विषयाचं थोडासा वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। शब्दांशी खेळूया, खेळूया शब्दांशी, हा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। काही अक्षर आपल्याला या वर्तुळामध्ये दिलेले आहेत आणि त्या अक्षरांपासून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत। तुम्हाला जसं वाटलं तसे शब्द तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। दोन अक्षरे असतील, तीन अक्षरे असतील, चार अक्षरे असतील, तुम्हाला जे वाटले ते तुम्ही बनवायचे आहे। आता हे जे अक्षर दिलेलं आहे याच्यापासून सुरू होणारा अक्षर शब्द आपल्याला आता या ठिकाणी तयार करायचा आहे। आता उन आहे, उन काय आहे? उन याच्यावर आपल्याला तीन शब्द आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। तुम्ही पाच सहा शब्द तयार करू शकता, चार करू शकता, पाच करू शकता। पाहा, उवरून शब्द तयार होते उंट, काय शब्द तयार झाला? उंट। दुसरा शब्द तयार करू आपण उंदीर, काय शब्द तयार झाला दुसरा? उंदीर। आणि तिसरा शब्द आहे उंच, काय शब्द आहे? उंच। या अक्षरापासून आपण उंट, उंदीर, उंच हे तीन शब्द या ठिकाणी आपण तयार केलेले आहे। दुसरा अक्षर आहे आपलं द, द पासून आपण शब्द तयार करू दप्तर। हा दोन शब्द आहे, कोणता शब्द आहे? दप्तर। नंतर दगड, आणि तिसरा आहे दरवाजा, कोणता शब्द तयार झाला आहे? दरवाजा। तुम्ही हे शब्द तयार केले पाहिजे असं नाही, तुम्ही तुम्हाला वाटेल तुमच्या मनाने त्या ठिकाणी शब्द तयार। आपण वाचले शब्द आता दप्तर, दगड, दरवाजा। पुढचा अक्षर कोणता आहे? मो, मो पासून आपण आता शब्द तयार करणार आहोत। मो पाहिजे म नको, मो, मो वरून मोठा। नंतर दुसरा शब्द आहे मो वरून मोहन, आणि तिसरा शब्द आहे मोदक, कोणता शब्द आहे? मोदक। आता गणपती दिवस आहेत की नाही म्हणून मोदक हा शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे। पुढचा अक्षर आहे गा, कोणता अक्षर आहे? गा, गा पासून आपण शब्द बनवू आता गाजर, काय शब्द तयार झाला या ठिकाणी? गाजर। नंतर दुसरा आहे गाढव, कोणता शब्द आहे? गाढव। आणि तिसरा शब्द आहे गावो, पा गाजर, गाढव, गाव। आता सू पासून आपल्याला शब्द बनवायचा आहे, पहिला आहे पा सुमन, सुतार आणि सुभाष, सुभाष हा तीन शब्द तयार केले, सुमन, सुतार, सुभाष। येते लक्षात, वर्तुळातल्या अक्षरावरून पहिलं अक्षर घे त्याच्याने सुरुवात झाली पाहिजे। आता शेवटचे पै, काय आहे पै? पैसा। नंतर आहे पैठण, काय आहे? पैठण। आणि चौथा शब्द आहे, तिसरा शब्द आहे, चार अक्षरे आहे पैलवान, काय आहे? पैलवान। म्हणा पैसा, पैठण, पैलवान। याप्रमाणे आपल्याला पान नंबर 19 वर असे अक्षर दिलेले आहे आणि त्या अक्षरांवरून
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनवायचे आहेत. मी एक नमुना दाखवत की बनवलेले आहे, तुम्ही चार पाच बनवू शकता. हे शब्द एकदा वाचून घ्या. उवर्ण उनवर्ण उंट उंदीर उंच दवर्ण दफ्तर दगड दरवाजा मोवर्ण मोठा मोहर मोदर गावर्ण गाजर गाळव गाव सुवर्ण सुमन सुतार सुभाष पैवर्ण पैसा पैठण पैलवान. याप्रमाणे तुम्ही हा अभ्यास पान नंबर 19 वरती करायचा आहे. आणि जे तुम्ही शब्द तयार करणार आहात त्याचं वाचन सुद्धा तुम्ही करायचं आहे. पान नंबर 19 लक्षात ठेवा, पेज नंबर 19 मराठीचा हा तुम्हाला घरचा अभ्यास आहे. चला, धन्यवाद.